नमस्कार, मी शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्राची राजधानी ज्याला संबोधित केली जाते त्या सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये जमे गावाच्या या ठिकाणी सरपंचताई ज्या सविता ढवळे आहेत ते ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत आणि ती खुर्ची खाली करावी या दोषापोटी सरंजाई वर्ग एकत्र होऊन त्यांचं अस्तित्व कायदेशीर असलेलं घर ज्याला पंतप्रधान आवास योजनेने घर दिलं, ज्या घराला कायदेशीर सातबारा आहे, ज्या घराला कायदेशीर खरेदी नसतं आणि त्या सातबाऱ्यावर अनेक कब्जेदार मालक म्हणून त्याची नावं आहे आणि त्यांची ती लोकवस्ती आहे, अशा लोकवस्तीमध्ये काही समाजकंटकांनी काही सरंजाई वर्गाने नहा जे घर बांधकाम करत असताना तिचं उद्ध्वस्त केलं आहे ते खऱ्या अर्थानं हा मानवी स्त्रीजातीवर हल्ला झालेला। वृद्ध आईवडील आणि राजकारणाचा कुठलाही गंध नाही, पण गावानं अनेक वर्ष सत्तेमध्ये त्यांना ग्रामपंचायतीचा सहभाग लागला, काम करणाऱ्या महिलेला या ठिकाणी वारंवार अन्याय होत असलेली कथा तिने या ठिकाणी कथन केली, तिच्यावर झालेल्या अन्यायाचा या ठिकाणी उपपती पंचायत तीव्र निषेध करतो। आम्ही एकाच पक्षात आहोत, आम्ही एकाच बरोबर आहोत असे असताना या माऊलीचा संसार तोडला गेला। न्यायालयात न्यायप्रविष्ट बाब आहे, तरी देखील न्यायालयाने कुठला फतवा दिला नाही किंवा कुणाच्या ताब्याची आहे जागा त्याला ताबा द्या म्हणून असं काही केलं नाही। ते केवळ सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करून या ठिकाणी या असलेल्या माऊलीचा संसार उद्ध्वस्त केला। साधी तक्रार नोंदवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं आहे, भर दिवसा जर बिहारसारखी परिस्थिती या ठिकाणी होणार असेल तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सकर्त जागं झालं पाहिजे। जर न्यायालयाचा फतवा नाही उद्ध्वस्त करा म्हणून किंवा ताबा द्या असं नसताना ज्या कुणी समाजकंटकांनी असे गैरकृत्य केले त्यांच्यावर खऱ्या अर्थानं मानवजातीवर हल्ला केला आणि घरफोडी केली, घरफोडी केलेल्या याच्यामध्ये वापरण्यात आलेली जी यंत्रसामुग्री यांना जप्त करावं आणि या महिलेला आहे ठिकाणीच तिच्या मालकीच्याच जागेवर घर द्यावं।